सोलापुरात 25,000 कामगारांनी काळं वस्त्र, काळ्या फिती आणि काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दत्तनगर लाल बावटा कार्यालय इथं बुधवारी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारनं राबवत असलेल्या जनता विरोधी प्रतिगामी धोरणांच्या विरोधात देशव्यापी काळा दिवस पाळण्याची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगानं जिल्हा सचिव एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली 25,000 कामगारांनी काळं वस्त्र, काळ्या फिती, काळे झेंडे आपापल्या घरावर लावून मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी आपले विचार मांडले. मध्यमवर्ग विरोधी इतकंच नव्हे, देश विरोधी भूमिका घेणाऱ्या या मोदी सरकारच आज निषेध करायचं ठरवलं. त्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये 25,000 श्रमिकांनी आपल्या छातीवर काळा रिबीन लावून मोदी सरकारचा निषेध करायला सुरुवात केलेला आहे. या प्रसंगी निषेध पत्रक दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, सलीम मुल्ला, अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, अशोक बल्ला, अकिल शेख आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केलं.